नमस्कार मित्रांनो, माझं नाव किरण. सगळे मला किरण्यास म्हणायचे. ही गोष्ट काही दिवसांपूर्वीची आहे. आमच्याच इथे राहणाऱ्या वहिनी दीक्षा होती आणि तिचं आणि माझं चांगलंच जमायचं. प्रत्येक वेळेस आमच्या घरी येत असायची. एकदा मी त्यांना खूप बोललो आणि त्या माझ्यावर खूपच रागाला गेल्या आणि मला बोलायच्याच बंद झाल्या. मला पण खूपच शर्म वाटली, कारण की मी बोलता बोलता त्यांना असं काही बोललो होतो की त्यांच्या ते मनालाच लागलं होतं. कारण की त्या घरी आल्या असताना मी म्हटलं, तुम्हाला काय काम वगैरे नसतं का, सारखं आमच्यातच येऊन बसता आणि आमच्या घरातल्यांना काही ना काही सांगत बसता गावातलं. त्यावेळेस तिला खूप राग आला आणि ती सरळ उठून गेली. आमच्या घरचे पण मला ओरडले, असं कशाला बोलत असतो कोणाला पण डायरेक्ट. मात्र मला खूप वाईट वाटलं. आठवडा असाच निघून गेला. त्या दिवशी मी घरी एकटाच होतो आणि त्या त्यांच्या घरी एकटेच होत्या. मला कशात मन लागत नव्हतं आणि त्याच्यातच मला आधी दीक्षा वहिनी दिसली. तशी दिसायला खूपच देखणी आणि कमालीची होती. नेहमी मला बोलायची, मात्र आता मी कसा बोलू तिला, माझं मन लागत नव्हतं आणि त्या बोलत नव्हत्या. तेव्हापासून माझ्या मनात त्यांच्याविषयी एक वेगळ्याच भावना निर्माण झाल्या होत्या आणि मला अजून काही त्यांच्याबद्दल प्रेमच झालं होतं. त्या नाही जरी दिसल्या तरी मला कसं तरी वाटायचं. त्यांना मी खूपच ओरडलं होतो. नंतर मला खूपच वाईट वाटू लागलं. एखाद्याचा स्वभाव असतो बोलण्याचा आणि मग मी थोडासा रागाच्या भरात काय बोललो. त्यांनी खूप मनाव घेतलं. त्यावेळेस मी सरळ त्यांच्या घरी गेलो. त्या रुसल्या होत्या. मी त्यांना आवाज दिला तरी त्यांनी नाही बघितलं, गत केलं. त्यावेळेस मी म्हटलं की वहिनी ऐका ना, असा नाकाना मनाव धरून घेऊ. अहो, झाली माझ्याकडून त्या दिवशी चूक. त्यावेळेस त्या काही बोलल्याच नाही. मी त्यांचा हात धरला तर त्या म्हटल्या की हात सोड आणि तुझा आणि माझा काही संबंध नाही. त्यावेळेस मी म्हटलं नकाना असं बोलू. मी रडूच लागलो आणि अगदी मी असं काही ओक्साबोक्सी रडत होतो ते पाहून त्यांना पण खूपच वेगळं वाटलं. त्या म्हटल्या, अरे असा काय रडतो वेड्यासारखं, त्याच्यात काय आहे एवढं. तर मी म्हटलं, नाही तुम्ही मला बोलत नाही तर माझं कशातच मन लागत नाही. दिसायला त्या चांगल्याच देखण्या होत्या, समजूतदार पण होत्या. अगदी सहज कोणी जरी पाहिलं तर त्यांना टक लावून पाहत बसेल एवढं त्यांचं सौंदर्य होतं. आणि त्यांनी मला समजूत काढली आणि नको रडू जाऊ दे, माझा राग गेला. मी म्हटलं, खरं का उगाच म्हणताय. मी असं म्हटलं. त्या म्हटल्या, अरे खरंच. आणि त्यावेळेस त्या मला बोलल्या. मी त्यांना घट्टच मिठी मारली आणि मला खूपच बरं वाटलं. त्या म्हटल्या, अरे काय करतोय. मी म्हटलं की मला तुम्ही खूपच आवडू लागलं आहात. तुम्ही असल्या की मला खूपच भारी वाटतं आणि तुम्ही जर बोलला तर माझा दिवसच चांगला जातो. त्या खूपच लाजल्या आणि म्हटल्या, हो का, आता सोड मला, मला उरकायचं आहे घरातलं काम. त्यावेळेस मी म्हटलं, हो का. त्या म्हटल्या, बस मी आलेच. मी म्हटलं, बरं ठीक आहे. मी बसलो आणि त्या म्हटल्या की मी थोडंसं चेंज करून येते. मी म्हटलं, बरं ठीक आहे. दरवाजा उघडाच होता आणि मी पाहत होतो काय त्यांचं ते सौंदर्य होतं. मी पाहत असताना त्यांनी अचानक माझ्याकडे बघितलं. मी खूपच लाजलो आणि खाली मान घातली. त्या म्हटल्या, काय रे काय पाहतोय. मी म्हटलं, काही नाही. तर त्या म्हटल्या, बोल ना, इकडे ये. मी गेलो आणि त्या म्हटल्या, वर मान कर आणि बघ काय बघायचं आहे ते. त्यावेळेस मग मी पण अगदी न लाजता पाहू लागलो. कमालीच्या दिसत होत्या. मी म्हटलं, केवढ्यावर सुंदर दिसता. त्यावेळेस त्या म्हटल्या की तुला मी आवडते का. मी म्हटलं, हो खूपच आवडता. असं वाटतं की नुसतं पाहतच बसावं. तर त्या म्हटल्या की बरं ठीक आहे. ते तिथेच बेडवर बसल्या आणि म्हटल्या, बघ काय बघायचं आहे ते. मी नुसतं वेड्यासारखं त्यांना पाहत होतो. त्या म्हटल्या, नुसतं पाहणार आहे की माझ्यावर प्रेम पण करणार आहे. मी म्हटलं, खरंच का, तुम्ही म्हणत असाल तर लगेच मी चालू होतो. त्यांनी मला ओढून घेतलं आणि आम्ही दोघं चालू झालो. मला विश्वास बसत नव्हता. मी चांगलंच त्यांना आता लाल करू लागलो. माझी करण्याची पद्धत निराळीच होती. मात्र मी जसं सुख देत होतो त्यांना अजून त्याच्यामधून आनंद भेटत होता. एकावर एक असे कितीतरी मी त्यांना वेड्यासारखं माझे ओट ठेवत होतो. त्या म्हटल्या की आजपासून तुझीच आहे मी. तुला पाहिजे ते आणि हवं ते कर. फक्त कोणाला काही बोलू नको. मी म्हटलं, हां किर. त्यावेळेस त्या म्हटल्या की किरण कसा रे तू एवढा वेडापिसा झाला आहे माझ्यासाठी. तर मी म्हटलं, अहो कोणी पण वेडापिसं होईल. आता बोलणं कमी आणि काम जास्त, असंच मी त्यांना
म्हटलं आणि तिला बसून कमालीचीच त्यांची होती असं वाटत होतं. हे स्वप्नच आहे एकावर एक अशी त्या दीक्षाला मी चांगलं आता सुख देत होतो आणि त्यांचा क्षणात राग नाहीसा झाला. म्हटली तो आहेच असा तुझी करण्याची पद्धत तर खूपच निराळी खूपच सुख भेटते बघ. असं पहिल्यांदाच मला कोणीतरी प्रेमाने एवढं केलं आहे. मी थांबलो नाही आणि चांगलंच त्यांना शांत केलं चांगलाच घाम काढला होता त्या दिवशी दिवसभर. मी एकदाच त्यांना केलं कारण की त्या कामात नंतर गुंतून गेल्या नंतर बघूया कोणीतरी येईल म्हटल्या. मात्र तेव्हापासून जेव्हा जेव्हा मी म्हणतो तेव्हा येतात कधी बेडवर तर कधी बाहेर तर कधी कुठे असं मी त्यांना घेऊन जातो आणि माझी शांत आणि त्यांची पण शांत करतो. तर कशी वाटली कथा ते नक्की कळवा आणि नवीन असाल तर आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका.